आता धनो ह्या लोकांना तू तुझ्या विहिरीची परडीला विहिरीची परडी परडी असते म्हणते परडी काय तुमच्या परडी पाडत काय म्हणतात आमच्याकडे परडी म्हणतात विहिरीच तो पाणी लागलो परडी काय म्हणतात बाळा तुमच्याकडे पाडत तुमच्याकडे परडी म्हणतात काय म्हणतात परडी आमचं तुमचं सारखंच आहे पाण्याची परडी जर पाण्याच्या आज इतक्या वेळेला काय काम आहे ह्यांना विहिरीच्या परडीला जर ह्या लोकांना तुम्ही बोलवलं तर तुमच्या विहिरीच्या परडीला पण ते तुमच्या अगोदर हजर राहते काय काम असतं ह्या लोकांना अरे काय त्या परडीला इतक्या दिवस 20 वर्ष जर तुम्ही एवढं केलं असत बघा वळसे पाटील बघा ते मंत्री होते ते बघा आंबेगावचा विकास बारामतीला भाजीपदा होते त्यांचा बघा विकास अरे तुम्ही निश्चित मंत्रिपदाचं काय केलं तुम्हाला मी सांगतो मला तुम्हाला तुमच्याबरोबर मला टीका करायची नव्हती पण तुम्ही परवा दिवशी पत्रकार परिषद करून करून तुम्हाला मी सांगतो तुम्ही एक चूक केली आणि तुम्हाला जनतेनं शांत राहणं शांत निवडणुकीच्या टायमाला जर मी काय जाहीर केल्याची कामं नाही झाली ना मग मला तुम्ही जाब विचारा अरे तुम्ही कुठे आता कोविडमुळे 2009 केली 14 केली आणि माझे पत्रकार बंधूंना एक विनंती रे बाबा तुम्हाला नकालय काय गोष्टी महत्व देऊ रे बाबा आणि काय होत कारखान्याचे 1 लाख पोत्याचं पूजन 1.5 पूजन 2 पूजन रोज आणि दुसरं काहीच नाही तुम्हाला पूजन आता फक्त तुम्ही पत्रकारांना एकच राहिले बाबांना मी आमच्या बरोबर संध्याकाळी काय जेवले त्यांची अशी भाजीचा फोटो दाखवायला तुमच्याकडे राहिले हे रात्री जेवण केलं अरे किती दिवस लोकांना तुम्ही फसवणार आहे राग येतो कधी कधी अरे कोणाला राग येतो जी माणसं मनापासून काम करतात ना त्या माणसाला राग येतो तुम्हाला मी सांगतो अरे तुमच्या या तालुक्यासाठी निश्चित प्रकारे प्रामाणिकपणे सांगतो मी काय राजकारणात ताम्रपोड घेऊन जन्माला आलेलो नाही शेवटी कोण मंत्री होईल कोणी आमदार होईल जो पर्यंत या तालुक्याचा प्रतिनिधी तोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत या तालुक्यासाठी जे काय करतील तो करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता प्रामाणिकपणे करील महाराष्ट्रातील नंबर 1 न्यूज वेबसाईट tv9marathi.com 11.9 मिलियन युजर्स सह पहिल्या क्रमांकाची मोहोर बातमी महाराष्ट्राच्या हिताची बातमी तुमच्या काळजीची प्रत्येक बातमी सुपरफास्ट प्रत्येक बातमीचे पैलू वेगवान तथ्यांवर आधारित बातम्यांचं रोखठोक विश्लेषण लॉग ऑन करा मराठीतील नंबर 1 न्यूज वेबसाईट tv9marathi.com